उष्णता या पाठामध्ये आतापर्यंत आपण उष्णता आणि तापमान याचे मतलब फरक अभ्यासला, त्याचबरोबर अप्रकट उष्मा म्हणजे काय, पुनर्हिमायन कशाला म्हणतात, पाण्याचा संगत आचरण म्हणजे काय, दवबिंदू तापमान आणि आर्द्रता म्हणजे काय, त्याचबरोबर आर्द्रतेचा आणि दवबिंदू तापमानाचा काय संबंध आहे, संपृक्त हवा बाष्पाणू कधी असते किंवा संपृक्त कशाला म्हणतात, या सगळ्याबद्दल आपण अभ्यासलं. त्याचबरोबर या अगोदर आपण एखाद्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय हे पण अभ्यासलो. कशाला म्हणतात विशिष्ट उष्माधारकता? तर प्रत्येक पदार्थाची उष्णता शोषून घेण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. त्या पदार्थाची उष्णता शोषून घेण्याची क्षमता म्हणजे असते विशिष्ट उष्माधारकता. म्हणजेच काय? एकक वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला त्या पदार्थाची स्पेसिफिक कॅपॅसिटी अर्थात विशिष्ट उष्माधारकता म्हणतात. याबद्दल आता आपल्याला माहिती झालं. आणि मग ती कशी कॅल्क्युलेट करतात? एखाद्या पदार्थाच्या तापमानात जर वाढ झाली तर C×m×ΔT या सूत्रानं, तर घट झाली, घट जरी झाली तरी C×m×ΔT या सूत्रानं झालेली घट आपल्याला काढता येते. या सगळ्यांबद्दल आपण अभ्यासलं. आता आपल्याला अभ्यासायचंय उष्णता विनिमयाचं तत्व, म्हणजे उष्णतेची देवाणघेवाण कशी होते. उष्णता विनिमयाचं तत्व म्हणजे उष्णतेची देवाणघेवाण कशी होते. तर कशी होते उष्णतेची देवाणघेवाण? एखादा गरम पदार्थ थंड पदार्थाच्या सानिध्यात ठेवला असता काय होईल? हळूहळू गरम पदार्थाची उष्णता कमी होईल आणि थंड पदार्थाची उष्णता वाढत जाईल. कधीपर्यंत होईल असं? जोपर्यंत दोघांच्या उष्णतेची पातळी समान होत नाही तोपर्यंत. मग समजा आपण असं गृहीत धरला हा एक गरम पदार्थ आहे, हा एक गरम पदार्थ आहे आणि हा एक थंड पदार्थ आहे, हा थंड पदार्थ आहे आणि हा गरम पदार्थ आहे. हे दोन्ही पदार्थ एकमेकाच्या सानिध्यामध्ये ठेवले. हा थंड आहे म्हणून थोडा आकुंचन असा लहान झाल्यासारखं दिसायला, हे दोन्ही एकमेकांच्या जवळ ठेवले असे. याचं टेम्परेचर किंवा याचं तापमान, अगोदरचं तापमान आपण असं गृहीत धरू हे साधारणपणे 30 डिग्री सेल्सिअस आहे. याचं मात्र किती आहे? हे 20 डिग्री सेल्सिअस आहे आणि याचं 30 डिग्री. दोघं एकमेकाच्या जवळ ठेवले तर काय होईल? हळूहळू याचं तापमान घटत जाईल आणि याचं तापमान वाढत जाईल. आणि मग याचं तापमान घटल्यानंतर या दोघांचं तापमान समान होईपर्यंत हे चालू राहील आणि एक वेळ असेल की दोघांचं तापमान समान होईल. याचा अर्थ या पदार्थाने याला उष्णता दिली आणि यानं काय केली? याच्याकडून उष्णता घेतली असं याचा अर्थ होईल. परंतु आता जेवढी उष्णता यानं गमावली तेवढीच उष्णता हा पदार्थ घेईल का, कमावेल का? बघा या प्रश्नाचं उत्तर काय असतं. समजा आता याचं 10 डिग्री सेल्सिअसने याचं टेम्परेचर कमी झालं. समजा याचं 10 डिग्री सेल्सिअसने कमी झालं म्हणजे किती झालं? 20 झालं. तर याचं बरोबर 10 डिग्री सेल्सिअसने वाढेल का? नाही वाढणार. का वाढेल? नाही. का नाही वाढणार? सगळी उष्णता हा घेईल का? नाही घेऊ शकत. काही उष्णता सूर्याकडून, सूर्याच्या जवळ निर्माण तिथं तयार झालेली उष्णता आपल्यापर्यंत येऊन तिथं जेवढी झाली तेवढी इथपर्यंत येते का? नाही. काही उष्णतेचा वापर काय होतो? वातावरणाचं तापमान वाढवण्यासाठी होतो. तसंच इथं देखील बरीचशी उष्णता काय होईल? 10 डिग्री सेल्सिअसने याची घट झाली तरी हा मात्र 10 डिग्री सेल्सिअसनं वाढणार नाही. काही उष्णता वातावरणामध्ये निघून जाईल. म्हणजे काय? कसं असायला पाहिजे? गरम पदार्थानं गमावलेली उष्णता बरोबर थंड पदार्थानं कमावलेली उष्णता, याला उष्णता विनिमयाचं तत्व म्हणतात. काय? गरम पदार्थाने गमावलेली उष्णता बरोबर थंड पदार्थाने कमावलेली उष्णता असतं हे उष्णता विनिमयाचं तत्व. हे असतं उष्णता विनिमयाचं तत्व. परंतु असं होतंय का? असं होत नाही. का होत नाही? तर काही उष्णता ही वातावरणामध्ये निघून जाते आणि ही निघून गेलेली उष्णता वातावरणाचं तापमान वाढवण्यासाठी किंवा सभोवतालच्या पदार्थाचं तापमान वाढवण्यासाठी वापरली जाते. म्हणून हे उष्णता विनिमयाचं तत्व या ठिकाणी उभे होत नाही किंवा त्याचं पालन होत नाही. आणि मग हे करायचं असेल तर, असं करायचं असेल तर काय करावं लागेल?
त्याला बंद पेटीमध्ये ठेवावं लागेल. ह्याला एक लाकडी पेटी करायची, लाकडी पेटीमध्ये ठेवायचं, शिवाय मधून अजून काय करायचं, नुसती लाकडीच का लोखंडी का नाही, लाकडी पेटीमध्ये लाकडी लाकूड हा उष्णतेचा कसा आहे, सुवाहक आहे दुर्वाहक, दुर्वाहक आहे, लाकडामधून उष्णता बाहेर जाणार नाही. मग ह्याच्या आतून काय करायचं, हे असं लोकरीचं आच्छादन मध्ये लोकर भरायची. पुन्हा आणखी याच्यामध्ये कुठला एखादा दुर्वाहक पदार्थ भरता आला तर तो भरायचा, म्हणजे उष्णता जाणार नाही. जर आपण असं केलं तर मग मात्र उष्णता विनिमयाचं तत्व पूर्णपणे या ठिकाणी उभे होईल किंवा त्याचं पालन होईल, म्हणजे वातावरणामध्ये काहीच उष्णता जाणार नाही. आणि इथं या पदार्थानं, गरम पदार्थानं गमावलेली उष्णता बरोबर थंड पदार्थानं गमावलेली उष्णता हेच पूर्णपणे आपल्या यामधून लक्षात येईल. याला उष्णता विनिमयाचं तत्व म्हणतात. आणि मग हे वातावरणामध्ये होत नाही सहजासहजी. आपण गॅस चालू केला, जेवढी ऊर्जा पुरवली गेली तेवढीच ऊर्जा पातेल्याला किंवा भाजी भात शिजताना भाकरी भाजताना तेवढी वापरली जाते का, नाही, काही उष्णता वातावरणामध्ये निघून जाते. मी जाऊ नये म्हणून मग काय करावं लागेल, त्यासाठी एक उपकरण वापरतात, त्या उपकरणाला कॅलरी मापी म्हणतात. कॅलरी मापीमध्ये काय होतं, उष्णता बाहेर न जाऊ देण्याची योजना केली असते कॅलरी मापीमध्ये. मग ही कॅलरी मापी काय असते, एक लाकडी खोकं असतं, हे लाकडी खोकं, लाकडी खोक्याच्या मध्ये अशाच प्रकारे लोकर किंवा उष्णतेचा दुर्वाहक असा एखादा पदार्थ मध्ये भरलेला असतो आणि त्याच्यामध्ये एक तांब्याचं भांड ठेवलेलं असतं आणि त्या तांब्याच्या भांड्यामध्ये तापमापी म्हणजे तापमान मोजण्यासाठी आणि मग मध्ये असा एक गरम पदार्थ आणि थंड पदार्थ ठेवला तर त्या ठिकाणी गरम पदार्थाने दिलेली उष्णता बरोबर थंड पदार्थाने मिळवलेली उष्णता समान येऊ शकते किंवा येते. अजिबात जर नाही झालं त्याचं म्हणजे इव्हॉल्युशन, वातावरणामध्ये गेलीच नाही उष्णता, तरी अशा उपकरणाला कॅलरी मापी म्हणतात. पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचं मापन कॅलरी मापी या उपकरणानं करतात. आणि कॅलरी मापीमध्ये एखादा स्थायू पदार्थ जर आपण गरम केला तर स्थायू गरम केलेला स्थायू पदार्थ कॅलरी मापीमध्ये टाकतात. तुम्ही कॅलरी मापीची रचना या अगोदर अभ्यासलेली आहे मागच्या वर्गामध्ये, लाकडी खोकं मध्ये उष्णतेचा रोधक पदार्थ, मध्ये तांब्याचं भांड, मध्ये एक ढवळणी, मध्ये तापमापी, उष्णता बाहेर जाऊ देणार दिली जाणार नाही यासाठी केलेली ही सगळी योजना असते. आणि मग स्थायू पदार्थ आपण कॅलरी मापीमध्ये त्या तांब्याच्या भांड्यामध्ये जर थंड पाणी घेतलं आणि एक गरम पदार्थ लोखंडाचा गोळा गरम केला आणि कॅलरी मापीतील त्या पाण्यामध्ये टाकला तर म्हणजे काय होईल, तो स्थायू पदार्थ उष्णता गमावेल आणि उष्णता कोणाची वाढेल, कॅलरी मापीची म्हणजे त्या तांब्याच्या भांड्याची वाढेल, मधल्या पाण्याची वाढेल. म्हणजे स्थायू पदार्थानं गमावलेली उष्णता, कोणता स्थायू पदार्थ, गरम केलेला स्थायू पदार्थ जो आपण मध्ये टाकला तो, त्यानं गमावलेली उष्णता बरोबर कोणती उष्णता असेल, कॅलरी मापीची वाढलेली उष्णता आणि पाण्याचं देखील वाढलेलं तापमान. कॅलरी मापीचं वाढलेलं तापमान अधिक पाण्याचं वाढलेलं तापमान बरोबर त्या स्थायू पदार्थानं गमावलेली उष्णता असेल हे आपण निश्चित सांगू शकू. त्याचबरोबर स्थायूनं गमावलेली उष्णता ही क्यू अक्षरानं दाखवतात, म्हणजे तो लोखंडी गोळा आपण गरम करून टाकलेला तो म्हणजे क्यू, त्याचं वस्तुमान किती आहे, आता ती कसं काढतात, त्याच्यातली घट होईल, त्याच्यातलं तापमान कमी होईल त्या स्थायू पदार्थाचं. म्हणून स्थायूचं वस्तुमान समजा 50 ग्रामचं असेल तर 50 त्या स्थायूची विशिष्ट उष्णधारकता, तो कोणत्या धातूचा आहे, लोखंडाचा आहे का तांब्याचा आहे का शिशाचा आहे का आणखीन कोणत्या धातूपासून बनवलेला आहे, त्याची विशिष्ट उष्णधारकता गुणिले त्याच्या तापमानामध्ये किती घट झाली हे काढणं, तर त्या स्थायूनं गमावलेली उष्णता आपल्याला या सूत्रानं काढता येईल. त्याचबरोबर आता पाण्यानं, पाण्याचं तापमान किती वाढलं, पाण्यानं ग्रहण केलेली उष्णता म्हणजे कॅलरी मापीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे, पाण्याची उष्णता किती वाढली, पाण्यानं ग्रहण केलेली उष्णता ही Q1 अक्षरानं दाखवावी, म्हणून आपण इथं Q1 लिहिलं. पाण्याचं वस्तुमान, पाणी किती घेतलं होतं कॅलरी मापीमध्ये, ते त्याचं वस्तुमान 2 ग्रॅम 4 ग्रॅम 5 ग्रॅम जे काही असेल ते. पाण्याची विशिष्ट उष्णधारकता आपण अभ्यासली किती असते, 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. आणि मग त्याच्या तापमानामध्ये झालेली वाढ, पाण्याच्या तापमानामध्ये झालेली वाढ ही काय करता येईल आपल्याला, पाण्यानं ग्रहण केलेली उष्णता काढता येईल Q1 ने. त्याचबरोबर आता कॅलरी मापीचं एकूण किती तापमान आहे, कॅलरी मापीनं देखील उष्णता ग्रहण करेल, मग कॅलरी मापीनं ग्रहण केलेली उष्णता किती असेल, Q2 म्हणजे त्या तांब्याच्या भांड्याची, म्हणजे कॅलरी मापीमध्ये तांब्याचं भांड असतं, Q2. मग कॅलरी मापीचं वस्तुमान किती आहे, त्याचं एकूण वस्तुमान. कॅलरी मापीच्या द्रव्याची विशिष्ट उष्णधारकता, ते कोणत्या द्रव्यापासून, तांब्याचं असेल तर तांब्याचं, लोखंडाचं असेल तर लोखंडाचं, किंवा सोन्याचं असेल तर, नसेल सोन्याचं पण कोणत्या त्याचं असेल त्याचं,
आणि मग तापमानामध्ये झालेली वाढ, हे जर आपण काढलं तर कॅलरी मापीनं किती ग्रहण केली उष्णता, पाण्यानं किती ग्रहण केली उष्णता आणि यानं किती गमावली उष्णता, म्हणजे या दोघांनी यानं पाण्यानं ग्रहण केली उष्णता आणि कॅलरी मापीनं ग्रहण केलेली उष्णता बरोबर असतं स्थायू पदार्थाने गमावलेली उष्णता, हे अगदी अॅक्युरेट येतं. कुठं? कॅलरी मापीमध्ये. म्हणजे कॅलरी मापी ही एक उष्णतारोधक पेटी आहे, त्या उष्णतारोधक पेटीमध्ये उष्णतेचा एक्स्ट्रा म्हणजे विनिमय होत नाही, बाहेर जात नाही ती वातावरणामध्ये. म्हणजे या ठिकाणी गमावलेली उष्णता बरोबर यांनी ग्रहण केलेली उष्णता कुणी कुणी ग्रहण केली, पाण्याने ग्रहण केली आणि कॅलरी मापीने ग्रहण केली, आणि म्हणून या पद्धतीने हे सगळं कॅल्क्युलेट करतात. म्हणजेच काय? यानं क्यू क्यू म्हणजे काय? गमावलेली उष्णता स्थायू पदार्थाने गमावलेली उष्णता बरोबर क्यू टू प्लस क्यू वन. क्यू टू म्हणजे कोण? हे कॅलरी मापीनं ग्रहण केलेली उष्णता क्यू टू आणि हे पाण्यानं ग्रहण केलेली उष्णता क्यू वन. या सूत्राच्या सहाय्यानं आता हे दिसताना आपल्याला थोडस लांबलचक वाटते, परंतु हे खरं तर एकदा लक्षात आल्यानंतर हे किती सोयीचं आहे आणि किती सोपं आहे हे तुमच्याला फक्त बेरीज करायची आहे. किंवा उष्णता या पाठावर विचारलेला जर प्रश्न असेल तर गुणाकार आणि बेरीज या दोन क्रिया आल्या की आपल्याला हे लक्षात येईल. म्हणजे कॅलरी मापीमध्ये उष्णतेचा विनिमय बाहेर वातावरणामध्ये न होऊ देण्यासाठी कॅलरी मापी नावाचं उपकरण वापरतात. या ठिकाणी हा उष्णता पाठ संपतो. पाठ व्यवस्थित अभ्यासा, गरज पडल्यास पुस्तक वाचा, आवश्यक वाटल्यास व्हिडिओ परत पाहायची गरज वाटली तर ते गरज परत पहा. पाठाच्या खाली असणारे सगळे प्रश्न उत्तर नीट नीटके लिहा आणि या पाठामध्ये असणारी उदाहरणं सुद्धा सोडवा.